औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात सकल जैन समाजामार्फत 3 वर्षांपूर्वी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचं औचित्य साधून महावीर रसोई घर सुरू करण्यात आले होते. या 3 वर्षात दररोज 500 प्रमाणे 5,50,000 गरजूंनी या जेवणाचा लाभ घेतला अशी माहिती सकल जैन समाजातर्फे देण्यात आली. परमपूज्य आचार्य श्री विजयरत्न सुंदर सुरेश्वर मसा यांच्या प्रेरणेने सकल जैन समाजातर्फे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, कोषाध्यक्ष जी एम बोथरा यांच्या मार्गदर्शनाने रसोई घराची संकल्पना प्रत्यक्षात आली. या प्रकल्पाचे संचालन जैन अलर्ट ग्रुपतर्फे करण्यात येते. या ठिकाणी दररोज 500 गरजूंना फायदा होतो. महावीर रसोई घराच्या जेवणात पोळी, भाजी, पुलाव आणि शिरा असे जेवण दिले जाते. जेवण बनवण्यासाठी श्री श्वेतांबर जैन मूर्तीपूजक संघ औरंगाबादतर्फे किचन व्यवस्था करून विशेष सहयोग देण्यात आला आहे. या रुग्णालयात मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना आणि नातेवाईकांचे जेवणाचे हाल होतात. त्यांना दर्जेदार जेवण मिळण्याच्या उद्देशाने या महावीर रसोई घराची सुरुवात करण्यात आली. 12 व्यक्तींच्या सहकार्याने या रसोई घराची सुरुवात झाली. यात प्रामुख्याने संपूर्ण जैन पद्धतीने बनविलेले जेवण दिले जाते, जेणेकरून पेशंटला सुद्धा स्वादिष्ट जेवण देऊ शकतात. आता शेकडो दाते या उपक्रमाशी जोडलेले आहेत. यासाठी एका दिवसाचे दान राशी 4,100 एवढी देण्यात आली आहे. यातून 500 लोकांना जेवण दिले जाते. यामध्ये अधिकाधिक दानशूरांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. बोला सर, काय सांगणार तुम्ही अन्नदान वाटत आहे त्याबद्दल? हा सर, हे महावीर रसोई घर सकल जैन समाज औरंगाबाद, सकल जैन समाज आणि जैन अलर्ट ग्रुप औरंगाबाद हे गाडी चालवतं. ही गाडी 365 दिवस चालते. रोज 400-450 लोकांना जेवण घालतात. जेवणामध्ये पोळी, भाजी, शिरा आणि सावन हे 4 पदार्थ असतात. आणि पूर्ण जेवण आपलं जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ तिकडे जेवण बनतं पूर्ण. आणि रोज 400-450 लोकांना रोज जैन समाजाचे जे दानदाता आहे त्यांच्या माध्यमातून हे डेली चालतं. किती वर्षापासून आपण हे करत आहे? आपलं 3 वर्षामध्ये रेग्युलर चालू आहे. रोज डेली घाटी हॉस्पिटलमध्ये डेली येतो. तर रुग्णांना याचा म्हणजे काय लाभ होतो हे तर तुम्हाला माहीत असं, पण त्याबद्दल काय सांगणार तुम्ही अजून? हे आपलं जे सात्विक भोजन आहे पूर्ण, हे डायरेक्ट रुग्णांना पण देऊ शकतं. एकदम त्यात म्हणजे आलू, कांदा, लसूण वगैरे काही नाही. हे डायरेक्ट रुग्णांना म्हणजे नातेवाईकांना सर्वांना हे जेवण जातं. मोफत देत आहे तुम्ही? हा, मोफत. हे फ्रीमध्ये जेवण. आपलं नाव? हे मी निलेश जैन.